तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग का असणार आहे, आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे आपण आत्ता आलो आहे ते म्हणजे रोहामध्ये. आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे दादा. दादा, तुझं नाव काय? प्रतीक दत्ताराम चोरके. प्रतीक दत्ताराम चोरके. तर मित्रांनो, आता आपल्याला प्रतीक दादा आहे ना, तो आपल्याला नेणार आहे त्या स्पॉटवर जिकडे आपण जाणार होते म्हणजे गड किल्ले बघायला. म्हणजे दिवाळीच्या टायमामध्ये जे मातीचे गड किल्ले बनवतात ना, ते बघायला आलो ते म्हणजे आपण रोहामध्ये. प्रदर्शन आहे ना रोहाचं, तिकडे आपण आलो आहे. आणि इकडे कसं काय आलो म्हणजे गावातल्या एका पोरांनी स्टेटस ठेवलेला की आमच्यावरला जो कोरले फोर्ट आहे ना, तो एकदम हुबेहूब इकडे रोहामध्ये एका पोराने बनवला आहे. तर त्यासाठी मी नंबर मागितला आहे, दादाचा नंबर घेतला आणि कॉन्टॅक्ट करून याच्यासोबत आलो दादासोबत. तर आता आपल्याला दादा नेणार आहे नगरपालिकेजवळ. तर आता आपण तिकडे गेल्यावर जाऊन सर. तर दादासोबत आलो आणि दादाची दोन पोरं आहेत. तुझं नाव काय? हाय. तुझं नाव काय? मग आमच्या व्हिडिओ बघता का नाही? कशा वाटतात व्हिडिओ? मस्त. मग मच्छी पकडायला येशील बोटीवर माझ्यासोबत एक दिवशी? आली का एक कोरलेला. तर दादा, आता आपण कुठे जाणार आहोत आणि काय काय बघायला भेटणार आहे आपल्याला? आपल्याला तिथे 15 किल्ले आहेत आणि त्यांचं रांगोळी प्रदर्शन आहे. रांगोळी प्रदर्शन पण आहे आणि अजून एक रायगड किल्ला अष्टमीमध्ये बनवलेला आहे. ठीक आहे, तर चला आपण जास्त टाइम वेस्ट न करता जाऊ, नाहीतर नंतर काल होईल. चला. तर मित्रांनो, आता आलोय ते म्हणजे आपण नगरपालिकाजवळ रोहाच्या. तुम्ही बघू शकता आता आपण आतमध्ये चाललोय. तिकडे गेल्यावर आपल्याला किल्ले बघायला भेटतील. सो चला. मित्रांनो, इकडे महाराजांची मूर्ती दिसते. जय शिवाय. काय बोल? तर मित्रांनो, तुम्हाला इकडे दिसतात ते म्हणजे फार जुन्या काळातील म्हणजे शिवकालीन काळातील तलवारी आणि दुसरे हत्यारे पण आहेत बघा, तुम्ही बघू शकता. तर आता आपण काकांना थोडीफार माहिती विचारू. तर काका, ही जी सर्व शस्त्र आहेत ती साधारण किती वर्ष जुनी असतील? ही शस्त्र आहेत ही शिवकाळातली. शिवकाळात बरेचशी शिवकाळातली काही आधुनिक ह्याच्यातली पण आहेत, पण त्यात जास्ती करून आम्ही आता काही आता ह्या तलवारी आहेत ते काही आत्ताच्या काळातले आहेत, पण काही आहेत त्या शिवकाळातले. शिवकाळात जास्तीत जास्त करून की लोकांना शिवकाळातल्या तलवारी आता बघायला मिळत नाही, त्या लोकांपर्यंत दाखवणं हा मूळ. कारण आता काय होतं की पूर्वी जी शस्त्र होती ती लोकांना त्याची आपल्या लोकांना मराठी किंमत कळत नव्हती, पण आता कसं झालं की या सिरियलमुळं या तलवारी आणि ढाली या लोकांना माहिती पडायला लागलं की त्याचं काय होतं, त्या वापरायला कसं जायचं, त्यांची ठेवण काय होती, त्यांना त्यांचे काही म्हणजे मराठा तलवार मुघल तलवार आता याच्यामध्ये एक आहे ती गजमुखी आहे. आता हे गजमुखी का तर ह्याला हत्तीचं डोकं आहे, हे जे आहे ते हत्तीचं डोकं आहे. मग सिंहमुखी आणि गजमुखी असे दोन प्रकार होते. पण प्रत्येकाला ज्याच्या ज्याला आवडेल त्या त्या काळातला तो माणूस आहे, तो म्हणजे तो जो मावळा असेल त्या पद्धतीने बनवून घ्यायचा, त्या आवडीवरती विषय होता. काही लोक तलवारीनं असं हे आता हे चांदीचं रिपीट आहे, आता काही ह्याला हे फुल आहे हा चांदीचं, तर काहींना तांब्याचे सुद्धा फुल असते, ती पण असतात तलवारी. आता या तलवारीचं जतन होणे हे काळाची गरज आहे. आता हे गुप्ती आहे, याचा जो धातू आहे गुप्ती आहे, नाही ही गुप्ती आहे, गुप्त शस्त्र म्हणून ते वापरलं जातं. काठीमध्ये याचं ठेवली असायची आणि फक्त मूठ आहे ते काठीच्या बाहेर राहायचं. काठीच्या बाहेर राहायची, एखाद्याला वाटायचं की काठी आहे म्हणून ज्यावेळेस हे तलवारीतनं काढलं जायचं ज्ञानातून, त्यावेळेला ही गुप्ती म्हणून सांग म्हणजे गुप्त हत्यार म्हणून पण याचा वापर केला. समोरच्याला वाटत असेल की ती काठी आहे. तर फक्त तुमचा म्हणजे हाच उद्देश आहे की लोकांना आपली संस्कृतीबद्दल माहिती असलीच पाहिजे. आता आपल्याला आपला इतिहास काय आहे, म्हणजे महाराजांनी जे आता गड किल्ल्यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे की लोकांना गड किल्ल्यांबद्दल आता वाटायला आलं की गड किल्ले महाराजांनी 350 वर्षापूर्वी जो इतिहास रचलेला आहे आपल्या मराठी आणि हिंदू समाजासाठी, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी जे गड किल्ले आता दिवाळीतच का बनवले जातात त्यालासुद्धा इतिहास आहे की दिवाळीमध्ये सगळं हे आता कापणीचं काम झाल्यानंतर मग ते किल्ले परत घ्यायचे आणि त्याची परत डागडुजी करायची, ती सवय आपल्या त्यावेळेपासून ती आत्ता चालूच आहे. पण आता काळानुसार आपण बदलत गेलो आहे, आता ती डागडुजी आता मुलांच्या ते किल्ले बनवण्याच्या रूपाने ते आता लोकांपुढे यायला लागले, त्यामुळे तो एक चांगली गोष्ट आहे. आणि याच्यातूनच लोकांना पण समजायला पाहिजे की जे गड किल्ल्यांचे तुटाफुटी झालेली आहे ती पण चांगली करायला पाहिजे. अजून आपल्याकडे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहेत? आपल्याकडे भाले आहेत, बाण आहेत, शिवराई आहेत, एक शंभूराई आहे आणि काही राजचिन्ह बनवलेली राज्याभिषेकाच्या वेळेला काही राजचिन्ह बनवली होती. ती राजचिन्हांचं पण त्याचं महत्त्व आहे की ते राजचिन्ह का म्हणजे ते कशासाठी बनवले होते, तर त्याचंसुद्धा आपल्याला इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. की आपदागिरी आहेत,
अब्दगिरी आहे, चौरी आहे, अशोकपुच्छ आहे, महाल. तर मित्रांनो तुम्हाला अजून जी काही शस्त्र आहेत ना व काळातील ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पण तलवारी आहेत. या तुम्हाला इंग्रजांनी या बिनधारीच्या तलवारी दिल्यात. ते आपण सध्या आपण पोलीस बंदनासाठी वापरतो. तिला कुठल्याही बाजूला धार नसते. बिनधारी आहे. बिनधारी. आणि या माशाचं काय म्हणजे हा चिन्ह कशाबद्दल आहे तुम्हाला काय माहिती आहे? हा माशाचं तलवार म्हणजे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी त्या ताब्यात समुद्र होता आणि त्या समुद्रावरती त्यांची गलबत होती. काही युद्ध नौका होत्या तर राज्याभिषेकाला ती गलबत का वापरली? त्या गलबतचं तुमच्याकडे गलबत आहे, तुमचा आरमार आहे, याचं जर प्रतीक काय असेल तर दात उघडे आहेत त्याचे आणि त्या तो भक्ष्य घ्यायला तयार आहे आणि अशा स्वरूपाचं त्यावेळेला हे बनवलेलं होतं. मानचिन्ह म्हणजे चिन्ह होतं ते. हे अश्वपुच्छ आहे, अश्वदलाचा जो प्रमुख होता त्याच्याकडे हे होतं. आणि इकडे तुम्ही बारीक सारीक शस्त्र पण गोले. आणि मित्रांनो इकडे शस्त्र बघू शकता तुम्ही. इकडे एक छोटीशी तोफ आहे आणि इकडे चाकू आहेत, खंजीर आहेत. हे याला कुकरी म्हणतात. तोफ आहे. पोबोळे आहेत. मोठ्या तोफेपासून छोट्यात छोटा तोफ किती गोळा असू शकतो तर एवढा सुद्धा तोफेचा गोळा होता. त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठे याच्यापेक्षाही मोठे तोफगोळे होते. ते भूसुरुंग आहेत. ते त्याचा नाळ आहे. हे काय भूसुरुंगाचे गोळे आहेत. ते तुटलेले गोळे आहेत. ते तुटलेले गोळे आहेत. आणि हे भाल्यांची टोकं आहेत. ही बघा भाले आहेत. आणि या बाजूला पण आहे मुघल तलवार आहेत. मुघल तलवार आहे. मराठा तलवार घेतली आणि फरशी. तर मित्रांनो आपण ही शस्त्र बघितली. आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो इकडे किती प्रकारचे किल्ले आहेत. पंधरा किल्ले आहेत. तर आता आपण ते किल्ले बघणार आहोत. चला तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण गड किल्ले बघण्यासाठी. आणि सगळ्यात अगोदर किल्ला बघतोय तो म्हणजे आपण आपल्या कोरलई गावचा किल्ला. हा बघा कोरलई फोर्ट. आणि याच फोर्टची मी स्टेटसला व्हिडिओ बघितली आणि ही स्टेटसला व्हिडिओ बघून मी इकडे शूट करण्यासाठी आलो. हा बघा मित्रांनो ही जी पायवट दिसते ना ती आपली झाडातून जाण्याची पायवट आहे आणि तो किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे झाडातला. आणि वरती चर्च पण आहे बघू शकता. आता आतमध्ये जायला भेटणार नाही तर मी आतमध्ये गेलो होतो. आणि त्या मागच्या बाजूला लाईट हाऊस आहे. एकदम डिट्टो किल्ला बनवला आहे. नको चांगलं नाही वाटलं. तर मित्रांनो आता आलो आहे ते म्हणजे आपण दुसऱ्या किल्ल्याजवळ. आणि हा किल्ला आहे तो म्हणजे लोहगड. एकदम जबरदस्त किल्ले बनवलेले आहेत. आणि हे किल्ले बनवण्यासाठी ना भरपूर टाईम लागतो. कारण गावातल्या पोरांनी पण किल्ले बनवलेले आहेत ना, त्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि भरपूर टाईम पण लागतो. तर विचार करा अगोदरच्या काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा हे गड किल्ले बांधले असतील तेव्हा किती मेहनत लागली असेल आणि किती माणसांची मेहनत या पाठी लागली असेल. सिंधुदुर्ग. तर मित्रांनो इकडे बनवला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. हा बघा तुम्ही वरून जर मॅपमध्ये बघितलं ना तर सेम असाच दिसेल. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला आहे तो म्हणजे देवगिरी. तर मित्रांनो हा किल्ला आहे तो म्हणजे विजयदुर्ग. आणि हा मला सगळ्यात जास्त किल्ला आवडला आहे कारण की हा सेम टू सेम बनवलेला आहे विजयदुर्ग. आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच आहे तो म्हणजे प्रतापगड. एक नंबर. अहो तुला कुठला किल्ला आवडला? लोहगड. बाबूला लोहगड किल्ला आवडला जास्त. आणि तुला? मला. नक्की बघ अगोदर सर्वे बघ. औचितगड हा आहे तो म्हणजे प्रतापगड. आणि बाजूलाच आहे तो म्हणजे सिंहगड. आता आपण सिंहगड बघूया कसा आहे. जबरदस्त.
तर मित्रांनो हा किल्ला आहे तो म्हणजे तोरणगड. तर मित्रांनो हा गड आहे तो म्हणजे तोरणगड. तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण आपल्या मुरुड जंजिराच्या पद्मदुर्ग किल्ल्याजवळ. हा बघा पद्मदुर्ग म्हणजे कासा किल्ला जो जंजिराच्या बाजूला आहे ना तो. हा बघा पूर्ण चारी बाजूने पाण्याने वेढलेला असा हा पद्मदुर्ग आहे. आणि या किल्ल्यावर जास्त करून जायला परमिशन नाही आहे आपल्या. मी पण कधी गेलो नाही. आणि मित्रांनो आता बाजूला येतो म्हणजे आपल्या मुरुड तालुक्यातील मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा सेम टू सेम बनवलं चप्प चप्प ओळखीचा असला ना आपल्याला समज तर मित्रांनो हा किल्ला आहे तो म्हणजे नलदुर्ग. नलदुर्ग तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण नलदुर्ग जवळ. हा बघा आणि मित्रांनो या नलदुर्गाचं एक वैशिष्ट्य आहे ना ते बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य म्हणजे इकडे मादी धबधबा आणि नर धबधबा आहे. हा बघा हा आहे ना तो मादी धबधबा आणि हा आहे तो म्हणजे नर धबधबा. आणि मादी धबधबा आहे ना तो त्याच्यातून एकदम हिरवगार पाणी वाहत आहे आणि जो नर धबधबा आहे ना त्याच्यातून एकदम साफ एकदम क्लिअर निळ्या कलरचं पाणी असतं ना तो वाहत असते. त्याचीच एक कलाकृती आहे ना ते आपल्या समोर आहे. बघा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघताय कोल्हापूरचा सगळ्यात फेमस गड तो म्हणजे पन्हाळा. हा बघा सांगली कोल्हापूर म्हणजे तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण औचित गडाजवळ. आणि तुला कुठला किल्ला आवडलाय हाच ना. तुमच्या इकडचा आहे ना किल्ला. हा आवडला किल्ला तुला. हो हाच बोललेलास औचित गडा. बघा आणि मित्रांनो तुम्हाला औचित गड दाखवतो. हा बघा रोहा तालुक्यातला आपल्या मेढ्याच्या इथे आपल्या इथं खराब. आणि मित्रांनो आपल्याकडची एंट्री आणि तिथून मेढ्याची एंट्री. आणि मित्रांनो हा जो औचित गड दिसतोय ना तुम्हाला तो रोहा तालुक्यामध्येच आहे. कधी जमलं तर आपण या गडावर नक्की जाऊ आणि याचा पण ब्लॉग शूट करू. तर मित्रांनो सर्व गड किल्ले आहेत ना ते आपण पाहून घेतलेले आहेत. आता आपण जाणार होते म्हणजे आतमध्ये ते म्हणजे रांगोळी प्रदर्शन आहे ना ते बघायला. म्हणजे अतिशय सुबक अशा रांगोळ्या पाठवलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत आता. तर मित्रांनो आपण ही पहिली रांगोळी बघायला आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही रांगोळी बनवली आहे. ही बघा एकदम जबरदस्त आहे. गड आला पण सिंह गेला. सिंहगडाची आहे. हा जो दिसतोय ना तो सिंहगड आहे आणि इकडे सिंह पण आहे. हा बघा रांगोळी पाडवण्याचं नाव नाही ना इकडे. नाही टाकायला पाहिजे होतं. तर मित्रांनो ही जी रांगोळी दिसत आहे ना ती आहे ती म्हणजे महाराणी ताराबाई. आणि मित्रांनो इकडे जी रांगोळी पाडवली ना ती खरोखर मनाला लागणारी रांगोळी आहे. म्हणजे आत्ताच नुकतंच जे महाडला दुर्घटना झाली ना तळीयगावमध्ये त्याच्याबद्दल ही एक रांगोळी काढलेली आहे. बघा
म्हणजे सर्व घरे डोंगर उद्ध्वस्त झालेले तुम्हाला माहीतच असेल. एक होता तळी महाड. आपण जाणार होते म्हणजे बाहेर आणि व्हिडिओचा एंड करणार आहोत. चला. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठला किल्ला आवडलाय तो पण कमेंट करून सांगा. आणि कुठली रांगोळी तुम्हाला जास्त आवडली ती पण कमेंट करून सांगा. ये इकडे ये काकाची फिरव. तर मित्रांनो आपले सर्व गड किल्ले आणि रांगोळ्या बघून झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. तुम्हाला मजा आली ना व्हिडिओ करताना? आली ना. तुला रांगोळी कुठली आवडली तिकडची? छत्रपती शिवाजी महाराजांची. काय बोला? छत्रपती शिवाजी महाराजांची बोलायचा. हा चलो, टेक केअर, बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. चलो.